नमस्कार मित्र हो, जय जिजाऊ, जय शिवराय। आज पुन्हा एकदा भावईदेवी नाट्य शोगोठोस घेऊन येत आहे भ्रमंती गडकोटांची पुष्प चौथे। माफ करा रसिक हो, मध्यंतरी पावसा मुसळधार पावसामुळे आपण शूट करू शकलो नाही। बऱ्यापैकी डोंगर रांगामध्ये आणि गडावर झाडी वाढलेली असल्यामुळे आपल्याला शूटिंग करता आलेले नाही, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच उत्साहाने आज आपण चौथं पुष्प घेऊन येत आहोत। आणि आज आपण जाणार आहोत वेंगुर्ले तालुक्यात असणाऱ्या रेडी गावातील यशवंत गडाव। चला तर आजच्या आपण प्रवासाला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रेडी बीचला लागून असणारा हा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत। तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। तर आत्ता आपण जे उभे आहोत हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वाराला दोन बुरुज समोरासमोर आहेत। तर इथलं बऱ्यापैकी बांधकाम आहे हे झाडाझुडपामुळे आणि बऱ्याच वर्षामुळे हे मोडकळीला आलेलं आहे, पण त्यातल्या त्यात एक आनंदाची बातमीसुद्धा आहे की इथे डागडुजीचं काम हे सुरू झालेलं आहे आणि आत्ता आपण गडाच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात करूया। आपण आता मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊन नंतर संपूर्ण गड फिरणार। चला मित्र हो, आपण आता गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून पुढे आलो। या गडाला एकूण 5 दरवाजे आहेत। तर आपण आता पहिला दरवाजा पाहिला आणि दुसरा दरवाजा या ठिकाणी होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे, पण आता तो मोडकळीला आल्यामुळे इथे पुन्हा पुरातत्व विभागाकडून बांधकामाचं कार्य जे आहे ते सुरू आहे। आणि आता मागच्या बाजूला जो आहे हा गडाचा तिसरा दरवाजा आहे, पण तिथे जाण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट इथे पाहण्यासारखी आहे ती म्हणजे या गडाला संपूर्ण खंदक आहे। जवळजवळ 20 फूट खोल असणारा हे खंदक आपल्याला संपूर्ण गडाभोवती पाहायला मिळते। आणि हे खंदक कशासाठी, तर गडाचं संरक्षण व्हावं यासाठी या खंदकाची रचना केली गेली होती। आता यामध्ये पाणी होतं की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण गडाच्या संरक्षणाच्या हेतूने याचं बांधकाम केलेलं होतं। तर आता आपण गडाच्या तिसऱ्या दरवाज्यातून प्रवेश करूया। चला बांधलेल्या भिंतीमुळे आपल्याला या किल्ल्याची भव्यता लक्षात येते। मोठमोठे बुरुज,
त्यानंतर उंच उंच संरक्षणासाठी बांधलेल्या भिंती, या सगळ्यामुळे आपल्याला या किल्ल्याची भव्यता लक्षात येतेच. आणि त्याचबरोबर इथे बघण्यासारखं बांधकाम आहे. आत्ता आपण जे आलो आहोत हे तिसऱ्या दरवाज्याच्या पाशी आलो आहोत. हा आहे गडाचा तिसरा दरवाजा. त्याच्यावरती आपण हे लाकडी म्हणजे दरवाज्यासाठी जे बांधकाम केलेलं होतं आणि त्याच्यासाठी जे लाकूड वापरलेलं होतं ते लाकूड आजही इथे शाबूत आपण पाहू शकतो. हा आहे तिसरा मुख्य दरवाजा. आणि हा दरवाजा ज्यावेळी बंद असायचा त्यावेळी वापरासाठी बाजूलाच दिंडी दरवाजाची इथे व्यवस्था केलेली आहे. आपण आता तिकडनं आपण आतमध्ये जावे. तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर लगेचच इकडे आपल्याला पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. अगदी म्हणजे तिन्ही बाजूने दोन्ही बाजूंनी अशा या पहारेकरांच्या देवड्या इथे बांधलेल्या आहेत. आपण पाहू शकतो अगदी चांगल्या सुस्थितीत असणाऱ्या या देवड्या आपण इथे पाहू शकतोय. त्याच्यानंतर त्याचे खांब, त्यांच्या कमानी, एक वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्यावरून आपल्याला या गडाची भव्यता म्हणजे केवढा भव्य दिव्य असा हा किल्ला त्यावेळी सुद्धा होता याचे अवशेष आजही आपण पाहू शकतो. त्यानंतर हा आहे गडाचा चौथा दरवाजा. दोन्ही बाजूला छोटेखानी बुरुज बांधून समोर मुख्य दरवाजा अशी याची रचना आहे. इथे सुद्धा पहारेकरांच्या देवड्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या आहेत. जशी आपण तिथे रचना पाहिली त्याचप्रमाणे या चौथ्या दरवाजापाशी सुद्धा पहारेकरांच्या देवड्या दोन्ही बाजूला आहेत. या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपण गडाच्या मुख्य भागावर पोहोचतो, ज्याला आपण माची असं म्हटलंय. त्या माचीवर आपण आता पोहोचलोय. आता इथे मुख्य गड जो आहे त्या आधी इथून सुरू होणार. चल आपल्याला सांगावीशी वाटते की ह्या यशवंत गडावर बऱ्यापैकी सगळे बांधकाम शाबूत आहेत. मात्र काही आपल्यापैकीच तुम्हापैकीच काही इथे हौशी पर्यटक येतात ज्याने इथे ह्या वास्तूवर आपली नावं लिहिलेली आहेत. खरं म्हणजे मित्रांनो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने 300-350 गड किल्ले त्यापैकी बरेचसे त्यांनी स्वतः जिंकून घेतले तर काही किल्ले स्वतः बांधले, पण त्यांनी कुठेही आपलं नाव लिहिलं नाही. मात्र आपल्यापैकीच काही जण कपाळकरंटे म्हणू त्यांना स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असे नावं लिहितात. खरं म्हणजे इथं ह्या वास्तूंवर नावं लिहिण्याची आपली कुवत आहे का ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण ह्या वास्तूंचे आपण मालक नाही आहोत. ह्या वास्तू बांधण्यासाठी काही लोकांनी आपलं रक्त सांडलं तर काही लोकांनी ह्या वास्तू जिंकून मिळवण्यासाठी जे धारातील ती लोकं पडलेले आपले प्राण गमावलेले आहेत. आणि अशा वास्तूंवर आपली नावं लिहिणं हे फार चुकीचं आहे. आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्या पर्यटक मित्रांना सुद्धा विनंती आहे की कृपया असं कोणत्याही प्रकारचं नाव किंवा काहीही अशा वास्तूंवर लिहू नका. हा छत्रपतींचा आपल्या त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान होईल. गडावरची सगळ्यात मोठी भव्य दिव्य अशी आणि गडाच्या मध्यावर असणारी ही इमारत जिथे आता आपण उभे आहोत, ज्याच्या बाहेर उभे आहोत आपण, ही आपण जी संपूर्ण पाहू शकतोय ही संपूर्ण चिरेबंदी केलेलं बांधकाम, भव्य दिव्य असं बांधकाम
असं बांधकाम आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि हे बांधकाम या गडाच्या मध्यावर आहे, म्हणजे जिथे गडाचा मध्य आहे त्या ठिकाणी हे बांधकाम केलेलं आहे. आणि गडावरची एकमेव ही शाबूत इमारत आहे, अगदी चांगल्या स्थितीत ही आज पण पाहायला मिळते. ही इमारत पाहून आपल्याला त्या काळाच्या बांधकामाची भव्यता लक्षात येते. आपण आता उभे आहोत हे या इमारतीचं मुख्य प्रवेशद्वार आहे, आपण आता इथून प्रवेश करूया. चल, या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही इमारत दुमजली आहे, कारण इथे आपल्याला पाहू शकतो की दुसऱ्या माळ्यासाठी लागणारं जे लाकडी खांब असतात त्यांच्यासाठी ही रचना केलेली आपण इथे पाहू शकतो. हे संपूर्ण दुमजली बांधकाम आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावर जी झाडी तयार झाली आहे, जी झाडं इथे तयार झाली आहेत, त्याच्यामुळं या बांधकाम हे मोडकळी झालेलं आहे. आणि ही जर झाडी अशीच राहिली तर काहीच कालावधीत हे बांधकाम जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा आमची अशी विनंती आहे की याची गंभीर दखल घेण्याची गरज आपल्या महाराष्ट्र सरकारला आहे, आणि हे सगळं संरक्षण करण्याची गरज आहे. आणि याची जबाबदारी पुरातत्व विभागाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने घ्यावी, आणि हे काम लवकरात लवकर करावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. इमारतीच्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपण सदरेवर येऊन पोहोचतो. ही गडाची मुख्य सदर आहे. भव्य दिव्य असं बांधकाम आपण इथे आजही पाहू शकतोय. अगदी उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम इथे केलेलं आहे. बऱ्यापैकी दरवाजे, त्यानंतर खिडक्या, याची सगळी व्यवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सदरेच्या चारही बाजूने खोल्यांची व्यवस्था केलेली आहे. दुमजली खोल्या ह्या गडाच्या चारही आणि सदरेच्या चारही बाजूने आहेत. त्यानंतर या सदरेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे आवाजाचा इको ऐकायला येतो. हे या सदरेचं खरं वैशिष्ट्य आहे. या सदरेभोवती असणाऱ्या खोल्या ह्या एकमेकांना दरवाज्यांनी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण आता त्या खोल्या पाहणार आहोत. एक खोल्या अशी आपल्याला रचना इथे पाहायला मिळते. छोटे छोटे दरवाजे जे दुसऱ्या खोलीत प्रवेश करण्यासाठी आणि त्याचबरोबर दिवे ठेवण्यासाठी केलेली रचना आपल्याला प्रत्येक खोलीमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक खोलीमध्ये ही रचना केलेली आहे, ती आपल्याला पाहायला मिळते. आपण आता पुढच्या खोल्यामध्ये जाऊ. आता आपण जाऊया दुसऱ्या सदरेकडे. या सदरेला लागूनच असलेली दुसरी सदर आहे, आपण पाहूया. या Thank you.
पहिल्या सदरेप्रमाणेच याची सुद्धा रचना आहे. त्याच्या पण बाजूला चारही बाजूंना खोले आहेत आणि इथे आपण पाहू शकतो की खांबांचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य असं बांधकाम या किल्ल्याच्या इमारतीचं इथे केलेलं आपण पाहू शकतो. झाडाझुडपांमुळे हे सगळं बांधकाम आता मोडकळीला आलेलं आहे, पण तरीसुद्धा याची भव्यता आजही आपल्याला कळते. आपण इथे पाहू शकतो की सगळीकडे म्हणजे सदरेच्या बाजूने खोल्यांची निर्मिती केलेली आहे. या खोल्यांचा वापर नक्की कशासाठी होत होता याचा उलगडा झालेला नाही, मात्र एकतर व्यापारासाठी ठेवण्यात येणारा माल याच्यासाठी याचा वापर होत असेल किंवा राहण्यासाठी याचा वापर होत असावा. इथल्या बांधकामावरून असं लक्षात येतं की वरच्या माळीवर जाण्यासाठी इथे जिन्याची व्यवस्था असावी, कारण इथे चौथरा आहे, त्याच्यानंतर मोडकळीला आलेलं बांधकाम, वरपर्यंत झालेलं बांधकाम इथे पाहायला मिळतं. त्याच्यावरून आपल्याला असा अंदाज येतो की इथे एक जिना असावा की जेणेकरून वरचा जो माळा होता तिथे जाण्यासाठी इथून मार्ग असावा, अशी एक शक्यता वर्तवता येते. दुसरा दरवाजा आहे, इथे आपण दुसरी सदर पाहिली. आता आपण गडाच्या बाहेरचा जो परिसर आहे तो आपण आता पाहणार आहोत. चला, या इमारतीतील प्रत्येक खोलीची रचना ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण केलेली आहे. म्हणजे त्याचा वापर नेमका कशासाठी होत होता याचा उलगडा कुठेही केलेला नाही, परंतु प्रत्येक खोली वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची असल्यामुळे प्रत्येक खोलीचा वापर हा वेगवेगळ्या कारणासाठी नक्की होत असावा असा एक आपण अंदाज बांधू शकतो. पण आपण इथे पाहिलात या खोलीमध्ये वेगवेगळ्या रचनाकार कमानी आपण इथे पाहू शकतो, अशा कमानी इतर खोल्यामध्ये नाही आहेत. तर या खोलीचं हे एक वैशिष्ट्य म्हणताय, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कमानीचं असं बांधकाम आपण पाहू शकतो. तटबंदीच्या खाली एक रचनाकार बांधकाम केलेलं आहे, चला आपण ते पाहूया. हे बांधकाम संरक्षणाच्या दृष्टीनेच केलेलं असावं असा एक आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो, परंतु नक्की याचा उपयोग कशासाठी असेल हे आपल्याला स्पष्ट सांगता येत नाही. परंतु इथे दिवे ठेवण्यासाठी आपण भिंतीमध्ये केलेला खाचा आपण इथे पाहू शकतो, त्यामुळे हे संरक्षणाच्या दृष्टीनेच केलेलं बांधकाम असावं असा एक आपण संदर्भ बांधू शकतो. तटबंदीला लागून असणारी ही एक भली मोठी जवळजवळ 40 ते 50 फूट खोल विहीर आपल्याला इथे पाहायला मिळते. मोठ्या आकाराची एक चौकोनी बांधून काढलेली विहीर इथे आहे. तटबंदीला अगदी लागून असणारं हे बांधकाम आपण इथे पाहू शकतो.
या किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्याला शिरोडाची किनारपट्टी आणि रेडीची किनारपट्टी याचं एकदम विहंगम दृश्य आपल्याला इथून पाहता येतं. तर या किल्ल्याचं बांधकाम जे आहे हे कशासाठी केलं गेलं, तर खाडीमार्गे होणारा जो व्यापार होता त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी म्हणून या किल्ल्याची बांधणी केली गेली. इसवी सन 610 ते 611 हे चालुक्य राजा स्वामीराजा याचं हे प्रमुख व्यापारी केंद्र होतं आणि त्याच काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा एक इतिहासात उल्लेख आहे. त्यानंतर या इतिहासाचा खरा जो इतिहास आहे तो विजापूरच्या आदिलशहापासून सुरू होतो. विजापूरच्या आदिलशहाकडून सावंतवाडीचे सावंत यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर याची मालकी ही छत्रपती शिवरायांकडे आली आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात या किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर पुन्हा सावंतांकडे हा किल्ला आला आणि 1817 पोर्तुगीजांनी हा किल्ला मिळवण्यासाठी युद्ध केलं होतं, परंतु त्यांना या युद्धात यश आलं नाही आणि शेवटपर्यंत हा किल्ला फोंड सावतांकडेच राहिला. असा या किल्ल्याचा एकंदरीत इतिहास आहे. मित्रांनो, यशवंतगड पाहण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून इथे पर्यटक येतात, पण आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा काही पर्यटक, विदेशी पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात. खरं म्हणजे आपले स्थानिक लोक असतात त्यांना ह्या किल्ल्याबद्दल अप्रूप वाटत नाही, परंतु भारताच्या बाहेरसुद्धा जे लोक आहेत त्यांना ह्या किल्ल्याबद्दल मोठं अप्रूप वाटतं आणि ते लोक मोठ्या आदराने आणि मोठ्या जिज्ञासेने हा किल्ला बघायला येतात. इथं आपल्यासमोर इथं दोन पर्यटक आहेत, ते रशियाचे आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांना हा एक्सपिरियन्स कसा होता. मॅम, व्हॉट कॅन यू टेल यू अबाउट दिस फोर्ट? It is very interesting to visit a place like this because it is very old. It's interesting to imagine how they were living here, and now it is a little destroyed. I hope the government of Maharashtra will manage to make it up. Okay, thank you ma'am. Baka, मित्रांनो, हे विदेशी पर्यटक आहेत. त्यांनी हा संपूर्ण किल्ला पाहिला, त्यांना हा किल्ला खूप आवडला आणि त्यांनी अशी आपली एक अपेक्षा ठेवली आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र शासनाने हा किल्ला व्यवस्थित प्रिझर्व करावा, तो चांगला सुस्थितीत ठेवावा, याच्यासाठी प्रयत्न करावेत की जेणेकरून हे आपले एक गतशाल वैभव आहे ते वैभव टिकून राहावं, याच्यासाठी विदेशी पर्यटकांनी सुद्धा येथे आता आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कृपया शासनाने याचा योग्य विचार करावा. थँक्यू मॅडम. थँक्यू. मित्रांनो, सफर यशवंतगडाची ही आता सफर आमची इथे संपलेली आहे. फक्त ही सफर संपल्यानंतर आम्हाला एवढं सांगावं असं वाटतं की ह्या गडावर खरं म्हणजे सूरज दरवाजाकडे डागडुजीचं काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू आहे. फक्त संपूर्ण गडावर बऱ्यापैकी ज्या अवशेष शाबूत आहेत इमारतींचे, बऱ्यापैकी इमारती इथे सुस्थितीत आहेत. फक्त त्यांचे जतन होण्यासाठी या इमारतींवर, भिंतींवर जे झाडझाडोरा वाढलेला आहे तो अतिशय तोडण्याची गरज आहे. आणि तो तोडला नाही तर भविष्यात ह्या सुस्थितीत असलेली ह्या इमारती जमीनदोस्त होतील आणि भविष्यकाळात आपल्याला इमारती इथे पाहायला उरणार नाहीत, पुढच्या पिढींसाठी हे अवशेष इथे उरणार नाहीत. म्हणून आमची पुरातत्व विभागाला आणि शासनाला पण विनंती आहे की हा आतलासुद्धा झाडझडरं तोडून ह्या इमारती आणि ह्या सगळ्या जो अवशेष आहेत ते सुस्थितीत राखावेत. मित्रांनो, आमच्या भावेदेवी नाट्य विश्वनिर्मित सफर गडकिल्ल्यांची ह्या मालिकेतील हे चौथं पुष्प आता इथे आम्ही संपवत आहोत. फक्त ही सफर आम्हाला कशी वाटली ही आपण कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघतो आहे. आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून आम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहित करा. आम्ही आपला निरोप घेतो आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.